जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात दौरा करत असताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके यांनी आणे या गावाला देखील भेट दिली. यावेळी आणे ग्रामपंचायतीत भेट देत असताना त्या ठिकाणचे सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ हे देखील उपस्थित होते. आणे गावातील अनेक प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी आशाताई बुचके यांच्या कानावर घातले. त्यामध्ये प्रामुख्याने आण्याचं प्रसिद्ध असणारं देवस्थान, या देवस्थानाला बवर्ग दर्जा प्राप्त व्हावा, तसेच आणे गावामध्ये कुकडीच्या पाण्याचा फायदा येथील स्थानिक शेतकऱ्यांना व्हावा ही प्रामुख्याने मागणी यावेळी येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी केली. यासोबतच सध्या पाऊस कमी असल्यानं चाऱ्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असे असंख्य प्रश्न यावेळी सरपंच, उपसरपंच तसेच सर्व पदाधिकारी यांनी आशाताई बुचके यांच्या कानावर घातले. यावेळी आशाताई बुचके यांनी देखील कुकडी प्रकल्पातील पाणी आणि नळावणे या भागात मी आणणारच असं आश्वासन या नागरिकांना दिले. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मुंबई या ठिकाणी भेटून हा प्रश्न त्यांच्या कानावर घालून आले असून लवकरच येथील शेतकऱ्यांना कुकडी प्रकल्पातील पाणी मिळेल, तसेच बाकी इतरही मागण्या मी लवकरात लवकर मान्य करते, मंजूर करून आणते असंही आशाताई बुचके यांनी यावेळी स्थानिक ग्रामस्थांना आश्वासित केले. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स. आणि मान्यवर या ठिकाणी आलात आपण. ताई, तुम्ही दुष्काळ परिस्थिती आता पाहिली, शिंदवाडी पाहिली, नवने पाहिली, आणण्याचा परिसर पाहिले. परिसरामध्ये पूर्ण भाग जरी महाराष्ट्रात जेलमय झाला असेल तर आणीपाटर हा वंचित तुम्ही जसं म्हणले माझी भेटी भेटी टाईप. आमची परिस्थिती अतिशय गांभीर्याने, जो हिरवा चारा दिसतोय तो जनावरांच्या तोंडात पण येत नाही, वस्तुस्थिती अस्थितीची गांभीर्याची गोष्ट आहे. ताई, तुम्ही या ठिकाणी दौरा आयोजित केला त्याबद्दल मी तो समस्त ग्रामस्थ आणि तसेच पूर्ण पठाराचे वतीने तुमचे आभार मानतो. प्रथमता या ठिकाणी आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत. ताई, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. तीन टँकरचे प्रस्ताव मंजूर होऊन सुद्धा एका टँकरमध्ये दोन फेऱ्या, शनिवार रविवार त्या टँकरची लाईट नसल्यामुळं टँकरची होत नाही. आणि इतर दिवशी वर्किंग डेजला सकाळी दहा वाजता लाईट येते, 4 वाजता लाईट जाते. आजपर्यंत तो प्रश्न मगाशी सांगितला, तो मारी ताई तुमच्या माध्यमातून आता तुम्ही MSPB प्रशासनाला फोन करून त्यावर कारवाई करण्यासाठी सांगितली. आता अजून दुसरी गोष्ट सांगायची ताई, तर चाऱ्याचा प्रश्न मागच्या 8 दिवसापूर्वीपर्यंत साहेब असतील, तसं साहेब असतील, BDO साहेब असतील, सगळे या ठिकाणी हजर होते. ते सगळ्यांनी या ठिकाणी सर्वेक्षण केल्यानंतर त्यांनी 8 दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला चारा टेप उपलब्ध करून देऊ अशी आम्हाला त्या दिवशी ग्वाही दिली. समोरासमोर प्रस्ताव पण आम्ही सगळ्या गोष्टी दिल्या, पण वस्तुस्थितीच्या 8 दिवस होऊन सुद्धा कोणती गोष्ट झालेली नाही. ताई, आम्हाला असं वाटतंय, मगाशी मी एकदा या गोष्टीचा पुनर्विचार केला, पुणे जिल्ह्यात शिक्षणाचं माहेरघर असेल, जुन्नर तालुका शिवजन्मभूमी असेल, पण ताई हा पठार भाग कायमस्वरूपी वंचित आहे प्रत्येक गोष्टीने. तुमच्या मोबाईलला नेटवर्क नाही, गांभीर्याची गोष्ट काय ताई. आम्ही छोट्या मोठ्या मोदी सरकारमध्ये चालते का, घरघर इंटरनेट सुविधा झाली पाहिजे, प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटसाठी कनेक्शन निर्माण झालं पाहिजे, या गोष्टी अतिशय दुर्लभ आहे. म्हणजे एक आदिवासी भाग असेल, हा भाग असेल, हा शिक्षणाने जरी संपूर्ण असेल, नोकरी वर्गाने असेल, तर आमचा शेतकरी वर्ग म्हणजे ज्यांना 10वीपर्यंत शिक्षण झालेलं असेल त्यांना भरपूर अशा अडचण निर्माण होतात. चाराचा प्रश्न आणण्यासाठी गाठा खाली जावं लागते. जो 5000 सरपंचाने सांगितलं, 5000 चारा जो टाणा मागे असेल तो 10000 रुपये द्यावा लागतात, ते वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे, भरपूर अशा गोष्टी निर्माण झालेल्या. सबस्टेशनचा गोष्ट असं मागे 2-3 महिन्यापूर्वी ताई तुम्ही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली, गुळजवाडीमध्ये होती. आजपर्यंत 3-5 वर्ष झाले सबस्टेशन उभं राहून, पण ते कारण होत नाही. म्हणजे शासनाने याच्या मागच्या गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मी सरपंच, उपसरपंच नात्याने किंवा सरपंच मॅडमच्या नात्याने गोष्ट सांगतो, आज देवस्थानच्या ऑफिसमध्ये आम्हाला हे सगळं ग्रामस्थांना घेऊन बसावं लागते. ताई, वस्तुस्थिती अशी आमच्या ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये आम्हाला 20-22 जणांना बसलं तर कंजेस्टेड होते. आमच्या मागण्या काही जास्त मोठ्या नाही, आम्हाला जास्त अपेक्षा पण नाही. ग्रामपंचायतची इमारत पाहिली तर तुम्ही लात मारली तर खाली पडेल अशी वस्तुस्थिती झालेली. मराठी शाळेची वस्तुस्थिती 2007 साली मराठी शाळेला जिल्हा परिषदेने सर्वेक्षण केलं, त्यावेळेस 2007 साली जे सांगितलं अभियंत्यांनी का 2007 नंतर ही शाळा विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अयोग्य, आम्ही त्याच्या गोष्टीचे प्रस्ताव पाठवलेले. तुम्ही जे मार्गदर्शन केले त्यानुसार प्रस्ताव पाठवलेले. वस्तुस्थिती आम्हाला जास्त आमच्या मागे नाही. रस्ते असतील 1 किंवा 2 रस्ते, आता तुम्ही एका रस्त्यावरून तुम्हाला प्रायव्हेट टँकर दिसले असतील. म्हणजे शासन आमच्याकडनं आयटीआर रूपात घेतलं सगळ्या गोष्टी, पण ह्या पठारावरती जे उपयोगी साधने, पठारावरच्या लोकांना जास्त कोणती अपेक्षा नाही आहे, फक्त ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा मिळाव्यात एवढीच आमची विनंती. मी सर्व पठार भागाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो, लवकरात लवकर आम्हाला चारा टेप आणि पाण्याचा प्रश्न सुटावा एवढी विनंती करतो. आणि भविष्यकाळात पाऊस रंगस्वामीच्या कृपेने किंवा आपल्या पांडुरंगाच्या कृपेने लवकरात लवकर आपलं पाणी पाऊस पडेल, त्यानंतर पाणी प्रश्न किंवा गर्मी चालू होईल, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी लागणारी जी वीज पंपासाठी लागणारी जी वीज आहे ती आत्ता एकदम
लोकजोगीत प्रमाणात आहे. मराठी भाषेत सांगायचं गावठी भाषेत सांगायचं तर ब्लिंकिंग करते, तर ती लवकरात लवकर सबस्टेशन आपण कार्यान्वित करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. प्राथमिक गरज आज ताई अशी आहे का आमच्या पठारावर प्यायला पाणी नाही, जनावरांना सुद्धा पाणी नाही. आमच्या गावात आम्ही 3 टँकरची मागणी केली सरपंचांनी आत्ता सांगितलं, परंतु एकच टँकर चालू आहे. त्या दिवशी प्रांतसाहेब आले होते, त्यांनी सांगितलं परत प्रस्ताव द्या, आम्ही परत दिला तर तो दुसरा टँकर मंजूर झालाय, पण बी डी ओ साहेब नसल्यामुळे त्याच्यावर सही झाली नाही. तो परवाच्या दिवशी येणार मी आत्ताच त्या मॅडमला फोन केला होता, त्या म्हटल्या सोमवारी दुसरा टँकर चालू होईल. आणि त्याच्यानंतर आम्हाला 4 डेपो सुरू झाला पाहिजे. त्या दिवशी शेजारसाहेब आले होते, परत बी डी ओ साहेब, बी डी ओ मॅडम, कोल्हे मॅडम आल्या होत्या, हे सरपण आले होते. त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव दिला, त्यांनी तो तहसील साहेबांना पण दिलेला आहे, आणि तो प्रस्तावाचा पाठपुरावा तहसील साहेब करतील. माझी अशा आपल्याकडून अपेक्षा आहे आणि विनंती पण आहे का तुम्ही त्याचा पाठपुरावा करावा. त्या दिवशी पानपंजी पवार साहेब देखील आमच्या पठारावर आले होते, बाळासाहेब आपणही होतात. साहेबांनी देखील पूर्ण पठारावर दुष्काळाची पाहणी केलेली आहे, आणि साहेबांनी देखील त्या गोष्टीचा वारंवार पाठपुरावा केलेला आहे. ताई आपणही करताय, आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल असे आमच्या पठारवासियांची अपेक्षा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आम्हाला पठारावर उपसा सिंचनद्वारे पाणी उपलब्ध झाले पाहिजे, जेणेकरून आमच्या पठारावर पाण्याच्या पावसाचे प्रमाण नेहमीच कमी असते, कधीच पाऊस पुरेसा पडत नाही. त्यातल्या त्यात यावर्षी जुलै महिना आला तरीही पाऊस नाही. पिण्यासाठीच पाणी नाही तर बाकी शेतीचा तर विषय लांबच. त्यामुळे आमच्या पूर्ण पठारवासियांच्या वतीने अतुल शेट आमदार साहेबांनी त्या दिवशी अधिवेशनात लक्षवेधी मांडलेलीच आहे पाण्याविषयी. तर माझी आपल्याला पण विनंती असेल की आपणही आमच्या पठारभागा भाजपाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊन आम्हाला उपसा सिंचनद्वारे पाणी कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न करावे. आपण ते करताय. पुन्हा एकदा ताईंचे मी समस्त अनेक ग्रामपंचायत इमारतीचा काय विषय होता ना. हा ग्रामपंचायत किंवा एक बाकीचे आमचे खूप प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम नंतर आहेत, पण प्राथमिक गरज आम्हाला फक्त पाणी आणि चारा डेपो आज आमच्यासाठी ते जास्त महत्वाचे आहे. पाणी आणि चारा डेपो चालू झालं पाहिजे. उपसरपंच म्हणतो एक लात मारते इमारत पडून, ते अशा त्यांची तब्येत पाहिली तर खरंच लात मारते. नाही इमारतीची आम्हाला आवश्यकता आहे, खरोखर खूप कंजेस्टेड आहे म्हाताऱ्या माणसांना. आमच्याकडे तलाठी कार्यालयावरती तर म्हाताऱ्या माणसांचे जास्त काम असतात, तहसील ऑफिस ते तलाठी कार्यालयात, तर त्या लोकांना एवढ्या पायऱ्या चढून जाणं शक्य होत नाही. तर इमारतीची आम्हाला खरोखर खूप गरज आहे, पण आमची प्राथमिक गरज फक्त चारा आणि पाणी. आमची आम्हाला आज फक्त पाणी आणि चारा या दोन गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या, बाकीच्या आमच्या खूप गरज आहे. त्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत येऊ, त्या तुम्ही पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला मी नम्र विनंती करते की आम्हाला पाणी आणि चारा आपण लवकर उपलब्ध करून द्यावा, आणि तो आपण द्या ही अपेक्षा व्यक्त करते. तलाटी येतात का? तलाटी येतात ना, तलाटी भाऊसाहेब येतात. आदरणीय ताई या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर, आज ताईंनी आपल्या आणि नळामध्ये शिंदेवाडे किंवा या दुष्काळी भागाच्या पाणी दौरा आयोजित केलेला आहे, आणि शिंदेवाडे आणि नळामध्ये या ठिकाणी आपण जाऊन आलात. परिस्थिती अशी अतिशय भयानक आहे. आण्यावर तरी तुषार सिंचन थोडं होतं, आमच्या पेरण्या झाल्यात पिकं दिसतात, पण खाली उकरलं तर 4 फुटाच्या खाली वळ नाही. ह्या भागाचा ज्वलंत प्रश्न आहे की जुन्नर तालुक्यात असून आम्ही जुन्नर आणि नगरच्या बाउंड्रीवर आहे. भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर आम्ही तसं पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्यात असायला पाहिजे, परंतु जुन्नर तालुक्यासारख्या विकसित किंवा बागायतदार तालुक्यात आहे. आणि पाणी हा प्रश्न अगदी 20 वर्षापासून म्हटलं किंवा 30 वर्षापासून मागणी आहे, परंतु त्याच्यावर कधीच काय विचार झाला नाही. परंतु यावेळेस पठार विकास संस्थेच्या माध्यमातून जेव्हा आपण आंदोलन केलं आणि ताई त्या ठिकाणी आलं, तर त्याच्यानंतर खूप जोरात चक्र फिरलेली आहे आणि बरीच काय कार्यवाही झालेली आहे, परंतु त्याचं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आता जलसिंचन विभागाने प्रस्ताव वरती पाठवला किंवा पाठवणार होते असं पालकमंत्र्यांच्या सभेमध्ये सांगितलं, त्यानंतर आम्ही 2 वेळा पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी साहेबांकडे गेलो होतो, सिंचन मंजा ऑफिसला गेलो होतो, आणि त्याचे जे आता सर्वे करण्यासाठी जी रक्कमीची तरतूद करायचं असं त्यावेळेस आदरणीय आपले पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं, आणि तोच खरा विलास ठरणार आहे. आता जरी आपण चाऱ्याची मागणी केली किंवा पाण्याची मागणी केली, ही तात्पुरती मलमपट्टी आहे फर्स्ट एड, परंतु आपल्याला जर कायम सोल्युशन पाहिजे असेल तर या चार गावांना जर उपसा सिंचनचं पाणी आलं तर आणि तरच आमच्या भागाचा कायापालट होऊ शकतो. कारण आमचे लोक खूप सहनशील आहे. मला वाटतं आंदोलन कितीतरी वर्षांनी किंवा मला माझ्या तर ऐकू आता माझं वय वर्ष 60 आहे, पहिल्यांदाच पाहिले की आम्ही तिथपर्यंत आलो होतो आंदोलन करायला, लोक सहभागी झाले, आता लोकांना त्याची जाणीव झालेली. आता या ठिकाणी चारा नाही, ताई जर आमच्याकडं आता चुळी माहिनर टँक आहे, शेवटच्या क्षणी जर पाणी असतं तर पेमदरा आणि शिंदेवाडीची लोक निश्चित काही लोक कोट्यातीत झाली असती, काही 50 लाखाच्या पुढे गेली असती. पाणी टोमॅटोला भाव वाढला आणि त्यांना टोमॅटोचे फळ सोडून द्यावं लागले कारण पाणीच नाही, आणि तेच जर आम्हाला पाणी असतं थोडं तरी, तर खरोखर इथे जसे आता पेपरला बातमी येतात आपल्या 5 घरचे किंवा अनेक ठिकाणची कोट्यातीत झाल्याचे लोक, आमच्या लोकांनी अक्षरशः त्यांचं भांडवलही नेलेलं नाही. अशा प्रकारे दयनीय अवस्था, आणि
त्यांचं मन किती चुरचूर करत असेल, हातातोंडात आलेला घास आणि यावर्षी एवढे पैसे झाले असते म्हणजे त्यांचं स्वप्नभंग झाला. तर हा स्वप्नभंग होणे म्हणून खऱ्या अर्थानं पाणी हाच आणायला विलाज आहे. उपसरपंचाने आणि सरपंचांनी म्हणणं वाटलं की आमच्याच आणि हे तसं भौगोलिक दृष्ट्या पठारावरच्या चार गावातलं मेन गाव आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत ग्राम सचिवालय असं अद्ययावत असलं पाहिजे, मोठी इमारत असली पाहिजे. आमच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आहे, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे. अनेक मागण्या आहे, परंतु सर्वात आधी हा पाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावा असं मी सर्व या ठिकाणी बसलेल्या सर्वच आणि नळावणे शिंदेवाडी आणि पेमदरा या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपण विनंती करू, हा प्रश्न आपण सोडवू शकता, आपली तेवढी ताकद आहे. कारण मी जिल्हा परिषदमध्ये 32 वर्ष ग्रामविकास अधिकारी म्हणून काम केलंय आणि आपल्या कामाची झलक किंवा आपल्या कामाचं स्वरूप जिल्हा परिषदेमध्ये पाहिले. कारण कुठल्याही अधिकाऱ्याकडे कुठल्याही पदाधिकाऱ्याकडे तेव्हा मुक्त प्रवेश, बाकीच्यांना विचारून जावं लागतं, पण तुम्हाला कधी कुठं विचारून जावं लागलं नाही. किंवा तुम्ही मांडलेला किंवा तुम्ही सांगितलेला कुठलाही प्रश्न सुटल्याशिवाय राहिलेला नाही, त्याचं मी साक्षीदार आहे. कारण 32 वर्ष जिल्हा परिषदमध्ये मी काम केलंय आणि आपण जर मनावर आणलं, आता सर्वोत्पक्षीय नेते आपल्याला सहकार्य करतात, आमदार साहेब करतायत, सोनवणे साहेब करतात, परंतु पाण्याचा खरा प्रश्न त्या दिवशी आंदोलनात आपण आला आणि आपण अधिकाऱ्यांना फोन लावले आणि अधिकारी तिथे आले, अगोदरची परिस्थिती काय होती आणि आपण बोलल्यानंतरची परिस्थिती काय होती, या 2 तासात आपण तिथे अनुभवले. म्हणून या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो की आमच्या पाण्याचा जो प्रश्न आहे मुख्यतः, तो आपली मंत्रालयात मीटिंग घ्यायचं असं ठरलं होतं, ती अजून झाली नाही, तर तिथपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. थांबतो, धन्यवाद. जो मुस्लिम बांधव या ठिकाणी आले, त्यांच्या कब्रस्तानचा विषय, त्यांना कब्रस्तानची खरोखर अडचण आहे, तर तो एक विषय ते सांगतील तुम्हाला. कब्रस्तानविषयी अडचण अशी आहे का, सुशोभीकरणाचं काम झालं पाहिजे, ते ही अडचण आहे. दुसरी गोष्ट, एक दोन्ही समाज मिळून इथून पाठीमागे जे वादविवाद होते, हे वादविवाद थोडक्यात सगळे संपलेले आहेत आणि आपल्याला कुठलाही वादविवाद न करता ना, आणि दोन्ही समाज एकत्र आलेले आहेत, एकत्र राहतील आणि एकत्र राहूनच काम करतील. आणि मी ताईंना पण सांगतो का, आश्वासन देतो, सगळे दोन्ही समाज मिळून प्रेमाने काम करणार आणि काम करत राहू. आणि आमच्या जो मुस्लिम समाजाचा जो समाज वर्ग ह्या इथे अल्पसंख्याक आहे आणि कमी घर आहे, त्याच्यामुळं इथे फंड हा विषय फार मोठी गरज आहे. त्याच्यामुळं मुस्लिम समाजाकडून ही म्हणजे आपल्याकडून ही मुस्लिम समाजाची अपेक्षा आहे का, फंड एवा फंड येतील आणि कामं होतील, बस एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. देवस्थानचा आपला बवर्ग मंजूर झालेला आहे आणि त्याचा प्रस्ताव मंत्रालय पातळीवर गेलेला आहे, परंतु यावर्षी अद्याप काही त्याच्यावर तरतूद झालेली नाही. तर आपण त्याचाही पाठपुरावा केला तर ती कामं मंजूर होऊन पुढे गती मिळेल. प्रस्ताव तर जसं आपण सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे आपले आणेल नाही, आपला प्रस्ताव उशिरा गेला तर ते कामचं मिळावं ही विनंती. विश्वास आहे की आपण जे शिंदेवाडीमध्ये बोललो किंबहुना नळवण्यामध्ये बोललो तेच परत आपण कसला आवाज येतोय, जरा काहीतरी आवाज बाहेर येण्यापेक्षा आतमध्ये येऊ देत, त्यांना आतमध्ये येऊ देत, आतमध्ये येऊ देत, थोडं पुढे उडा, दावे उभे त्यांना कशाला येतात, आवाज येतो खूप तो आवाज आला आहे पिछे, थोडे आगे अजून मला सगळ्यात पहिलं आपको ये पूछना था कि आपने बोला था कुछ झगड़े का है अभी कुछ होगा नहीं. नहीं नहीं अभी इसके आगे झगड़ा होगा नहीं, मतलब समझ में नहीं आया कि झगड़ा जगह का है या दो गढ़ का है. मैंने जगह का भी नहीं, और यहाँ से पीछे जो माहौल था, यानी माहौल जो खराब था, हाँ. तो कुछ लोगों ने, कुछ समाज कंटक लोगों ने ये मामला किया था, तो ये दोनों समाज के समाज में आ गई ये बात. और यहाँ से आगे ये मामला, मतलब जो समाज कंटक है इनको हमने साइड में कर दिया, इनको सिस्टम में लिया ही नहीं, तो इस वजह से मतलब ये सिस्टम आगे मतलब अच्छा ही रहेगा और अच्छा ही चलेगा. बट वो जहाँ पर आप डिमांड कर रहे हैं कि हमारा वहाँ पे जो अभी कब्रिस्तान है वहाँ पर कोई नहीं, नहीं कोई वहाँ पे कोई मसला नहीं, मतलब दोनों समाज का प्यार तो अभी हम वहाँ पे निधि डालेंगे, फंड डालेंगे तो काम बनेगा. जी बिल्कुल 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 ना, बिल्कुल वहाँ पे कोई दो ही समाज का कोई भी वहाँ पे ऑब्जेक्शन नहीं, दिक्कत नहीं, नहीं बिल्कुल नहीं. ओके, तो मग ग्राम पंचायती ने ठराव द्यावा, आपण नक्की त्यांच्या जी मागणी असेल सुधारणाची तर ती आपण करूया.
ओके म्हणजे त्यांनी मागणी पहिल्यांदा केली आहे. आतापर्यंत आपण कधीच विचारच केला नव्हता की आण्यामध्ये कधी मागणी आहे आणि आपल्या मागणीमध्ये ते नाही आहे, आपण त्याच्यामध्ये ते घेऊया. ओके आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ की आपण आजचा जो दौरा आहे तो पठार भागावर, पाणी प्रश्नावर आणि इथे असणाऱ्या मुळात सगळ्या लोकांचं मागच्या आठवड्यात प्रांत तहसीलदार आणि प्रशासकीय दौरा झाला पण त्याचं आउटपुट काही निघालं की नाही हे बघण्यासाठी आम्ही आलो. बाहेर जरा बोलता येत, जरा बघा जरा बाहेर. आता ताईंनी जो विषय मांडला तर ताई तिथे नव्हते, परंतु भाऊ होते, सरपंच आहेत ते आणि आलेलं प्रशासन की ज्याच्यामध्ये आपले कृषीचे जिल्हा परिषदेचे आहेत, शेजवळसाहेब पशुसंवर्धनचे आहेत, तुमचे या विभागाचे गायकवाड महसूलचे आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी भोसले आपले कृषीचे स्टेटचे आहेत. या सगळ्या प्रशासनाला आपण आणलं आहे की जेणेकरून यांनी मागच्या आठवड्यात जेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत आले प्रांतसाहेबांसोबत, आता आपण प्रांतांसोबत बोललेलो आहे, आपण तहसीलदारांसोबत बोललो आहे, आपण MSEBसोबत बोललो आहे. कारण तुम्हाला फेऱ्या दिल्या इतक्या, बिडियोनी त्या फेऱ्या परिपूर्ण नाही केल्या, तुम्हाला वंचित ठेवलं तुमच्या अधिकारापासून आणि तुम्ही तुमचा अधिकार वापरला नाही, तुम्हाला तुमचा अधिकार कळला नाही ताई, तर हे प्रशासन तितकं सोपं नाही आहे, प्रशासनाला वाकवावं लागतं. आलं का लक्षात? ते माजोर झालेलं असतं. माजोर ह्या अर्थी की तुम्ही जर तुमचा अधिकार वापरायचं ठरवलं नाही तर हे तुम्हाला काही देत नाही, तुम्हाला ते वाकवून, जसं भाऊनी सांगितलं की 32 वर्ष ते पाहत आहे की एक महिला तिथे कसं काम करते आहे, त्यांनी 32 वर्ष सेवा केली, मी 21 वर्ष तिथे आहे, परंतु आपल्याला आपला अधिकार कळला ना की समोरचा आपल्याला त्याला कळलं पाहिजे की आपल्याला आपला अधिकार कळतो आहे, मग तो आपल्याला फसवायचं काम करत नाही. आता या ठिकाणी तुम्ही सगळे सरपंच 4 गावचे जर एकत्र आलात आणि मी त्या भाऊला मगाशी सांगितलं शिंदेवाडीमध्ये की तुम्ही काय पण करायचं तर चौघे एकत्रित या आणि विचारा BDOला की बाबा रे आम्हाला मंजुरी दिली 5 फेऱ्या देणार, पण तुम्ही आम्हाला 2 पण देत नाही वेळेवर आणि तुम्ही फेऱ्या द्यायचं ठरवलं तर इथे MSEB आम्हाला तिथे पूर्ण क्षमतेने तिथे त्या ठिकाणी लाईट नाही आहे, मग आमच्या फेऱ्या होणार कशा? एवढा मोठा गाव आहे आणि गाव, आम्ही त्या गावाला पाणी देणार कसं? प्यायला पाणी जर लोकांना मिळणार नाही तर जनावरांना पाणी कसं देणार? ऐकणे प्रश्न. मग याच्यासाठी आपण आपला संघर्ष चालू ठेवला पाहिजे आणि आपल्याला दिलेलं त्यांनी परिपूर्ण दिलं पाहिजे. हे झालं तुमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. इथे पशुधन वाचवायचं आहे, या पशुसंवर्धनचे अधिकारी आहेत, या शेजवळ साहेबांची किती वेळा तुम्ही ट्रेनिंग केलं? त्या दिवशीच त्यांना बोलवलं होतं, ते आले पण होते, त्यांनी आलं नाही, आले म्हणजे प्रश्न संपला नाही. त्यांना तुम्ही त्यांना सांगून त्यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे. या ठिकाणी MSEBच्या अधिकारी आपलं कोण आहे, नवीन यंत्रणा आली आहे, आपला वायरमॅन कोण आहे, आपल्याला या ठिकाणी जर त्या ठिकाणी जर आपल्याला सिंगल फेस पण मिळलं नाही आणि आपला जर जी विहीर एक्वायर केली आहे तिथे जर कनेक्शननी पाणी चाललं नाही तर ते टँकर आलं नाही तर पाणी आपण लोकांना देणार कसं? मग आज मी MSEBशी बोलली आहे, त्यांनाही सांगितलं आहे की जी आमच्या सरपंचताई सांगतील, आमच्या महिला सरपंचताई तेवढ्या ताकदीच्या आहेत, आमचे सरपंच तेवढ्या ताकदीचे आहेत, त्या लोकं सांगतील त्या ठिकाणी तुम्ही लाईट कनेक्शन दिलं पाहिजे आणि त्या दिवशी शनिवार रविवारसुद्धा त्यांना पाणी मिळालं पाहिजे. तुम्हाला प्यायचं पाणी, तुमच्या पशुधनाला प्यायचं पाणी मिळायचा अधिकार आहे. त्यांनी सांगितलं की किती पशुधन आहे, किती पाणी त्यांना प्राप्त झालं पाहिजे, ते पाणी तुम्हाला मिळणारच, तुम्ही ते मिळवून घ्यायचंच, हा माझा अधिकार आहे आणि तो मिळवणार. लोकपाणी ठिकाणी काय सांगितलं त्या पद्धतीने आपण पण वागलं पाहिजे, तर ते देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत आणि आपण घ्यायला सक्षम आहोत. आलं का लक्षात? ते द्यायला सांगितलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चाऱ्यांचा वाढता भाव, त्यांनी सांगितलं की 5000 टन ते आता लगेच लोक पण वाढवायला लागले भाव, ते विचार करत नाही की बिचारे पशु जगवले तर इथे दूध आहे आणि दूध आहे तर लोकांना 4 पैसे आहेत, शेतात तर काही येत नाही. आमच्या भाऊंनी सांगितलं की बघा तिकडची परिस्थिती कशी आहे 5 घरला, माझा ईश्वर काय कर माझा कार्यकर्ता आहे, त्याची बायको रात्रंदिवस कष्ट करते म्हणून तो 3 कोटीला वर गेला, असे कितीतरी शेतकरी आहेत की कोटी रुपये कमवले. माझी एक छोटीशी कार्यकर्ती असते प्रियांका, ती तर मला त्या दिवशी म्हणाली ताई माझ्या शेतामध्ये 2 नवरा बायको आले भेटायला, बोलले की चांगले पैसे झाले, मला 50-60 लाख रुपये मिळाले, मी 1 लाख रुपये तुमच्या निवडणुकीला, म्हटलं बेटा मला काय नको खर्च करू, तुला पैसे मिळाले ठेव, कष्टाचे आहेत ते, म्हणजे प्रत्येकाला आनंद वाटतो. हा आनंद इथे पठार भागावर पण बघायला मिळाला पाहिजे शेतकऱ्यांमध्ये, काय बुद्धवंतजी बरोबर आहे की नाही? पण तो आनंद बघायला कधी मिळेल की 50-60 वर्ष इथल्या लोकप्रतिनिधींना कधीच त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला नाही. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे भाऊ, कारण तुम्ही सहनशीलतेमध्ये राहिले, तुम्ही सहन करत राहिले,
इतलं पाणी जर बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाऊ शकतं, मग ज्यांना तुम्ही नेते म्हणता त्यांनी केलं काय? काय केलं? हा माझा सवाल आहे. का प्रयत्न केला नाही? आंदोलन आधी का छेडलं गेलं नाही? आता मोठ्या रूपाबाद सांगतो मी आंदोलनामध्ये, तेव्हा काय करत होते? इथून मागे लाल दिवा कुठे होता? होता की नाही कृष्णा खोरे महामंडळ? 20 वर्ष मग काय केलं कृष्णा खोरे महामंडळाने? हा अशा ताईचा सवाल आहे. मी सांगते होय, आत्ताचं मागचं आंदोलन तुम्ही केलं, तुम्ही उतरला, मला पण वाटलं की आत्ता यांना आपण साथ दिली पाहिजे. आता माझं सरकार दिल्लीमध्ये आहे, केंद्रामध्ये आहे, भाग वेगळा, पण ताई तुम्ही एक महिला आहे, तुम्ही पण बुद्धिजीवी आहात, थोडा विचार करा. आज अति नक्की विचार करा झोपल्यानंतर. आता आपण एकत्र आहोत, थोडा भाग वेगळा. आता अजितदादा पवार सुद्धा इथे आहेत, मोदी सरकारबरोबर हा भाग बाजूला ठेवा, पण एक एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून विचार करा. कोणता पक्ष म्हणून नका करू, सरपंच म्हणा नका करू, पण एक नागरिक म्हणून विचार करा की आपण जर एक सर्वसामान्य नागरिक आहात. दादा म्हणून विचार करा, दादा तुम्ही पण विचार करा की 50 वर्षाच्या इतिहासामध्ये आपला पठार भाग वंचित का राहिला? बरं का राहिला? बरं का बरं पाणीवर आलं नाही? मग आत्ता मी सांगते की मी परवासुद्धा, तुम्ही बघितलं असाल फोटोमध्ये की मी कुठे घुसली, मला लेट झालं. मला दादांनी सांगितलं होतं की ताई तुम्हाला जर देवेंद्रजींना भेटायचं आहे तर तुम्ही ज्या वेळेला बिल संपेल, म्हणजे अर्थसंकल्प चालू होता ना तिथे, म्हणजे त्या वेळेला ते संपेल त्याच्यानंतर तुम्हाला भेटायची वेळ, मी तुमची दादा देवेंद्रजींशी भेट घालून देतो. मला सांगितलं असा काय विषय आहे की तुम्ही मला सांगत नाही तुम्ही देवेंद्रजींनाच भेटायचं आहे? मी म्हटलं मला देवेंद्रजींना भेटायचं आहे, कारण मला माहिती होतं दादांनी पत्र दिलं आहे. दादा म्हणतील की माझ्यावर विश्वास नाही का? पालक म्हणतील शेवटी ते. मी म्हटलं मला भेटायचंच आहे. दादांना वाटलं की माझी नाराजी आहे, सगळे पक्ष एकत्र आले, ताईला तिकीट असंच पडलेलं असेल किंवा ताईला ते भेटायचं असेल. मी म्हटलं मला दादा भेटायचंच आहे बस, बाकी मला माहीत नाही. म्हणजे या 1 वाजता पण मला आर्थिक विकास महामंडळाची बैठक तुम्ही बघितलं असेल BKC मध्ये होती, त्या मॅडमकडे मला उशीर झाला. मी पोचली तेव्हापर्यंत त्यांची कॅबिनेट सुरू झाली होती, आणि कॅबिनेट सुरू झाली पण मी हट्टी स्वभावाची आहे, दादांना माहिती होतं. दादा म्हटले की या तुम्हाला यायचं होतं. मी ते पत्र घेतले, 2 पत्र आहेत माझे, तुम्ही बघू शकता. मी ते दोन्ही पत्र घेतली आणि मी आतमध्ये गेली आणि देवेंद्रजींना ती पत्र देऊन मी देवेंद्रजींशी चर्चा करते आहे की हा एक विषय आणि हा एक विषय. एक वरचा विषय म्हणजे कुठल्याही परिस्थितीत पालकमंत्र्यांनी तुमच्याकडे पत्र दिलंय की इथला सर्वे झाला पाहिजे, पठार भागाचा सर्वे झाला पाहिजे, हे पत्र दादांनी देखील दिलंय, पण ही मीटिंग तुमच्याकडे लागली पाहिजे. जर मीटिंग लागते ह्या गोष्टीसाठी तर सगळे प्रश्न जुन्नर तालुक्याचे सुटतील. आणि दुसरा प्रश्न माझा आहे, ते पत्र माझ्या गाडीत आहे, की बोगदा काढून जे डिंब्याचं पाणी वेस्टेज जात आहे ते जर बोगदा करून त्याचा सर्वे झाला आणि ते जर माणिक डोममध्ये आणलं जातं आहे तर ते पाणी कसं करायचं आहे त्याचं नियोजन, तर जे आता 1 तारखेला आंदोलन होणार आहे 9 गावांसाठी वडच्छा, तर त्या 9 गावांचा देखील प्रश्न सुटू शकतो आणि पठारावर पण माझ्या पाणी येऊ शकतं. पण त्याच्यासाठी साहेब तुम्ही बैठक लावा. बैठक लावलं तर जुन्नर तालुक्यातलं पाणी आम्हाला तुम्ही त्याच्यातलं किती देणार, किती पाणी येणार, आणि ते पाणी जर आमचं आम्हाला 2 TMC पाणी मिळालं, 1 TMC मिळालं तर खूप होत आहे, पण 2 जर मिळालं आमचा भाग जर आम्हाला तर निश्चितपणाने खाली जायचंय, तर नक्की जाऊ देऊ. पण आम्हाला काय मिळणार ते आम्हाला कळू दे की आमचा विरोध नाही आहे, पण पाणी आम्हाला मिळणार आहे ना. पाणी जर तिथून येणार आहे आणि ते आमच्याकडेच येणार आहे आणि आमच्या धरणातच येणार आहे, जे पूर्ण क्षमतेने कधी भरलंच नाही माणिक डो, ते जर भरलं तर फायदा कुणाला होणार आहे? पहिला जुन्नरला ना. मग आम्ही विरोध का करू? तर साहेबांना म्हटलं की साहेब पहिली मीटिंग तर कॉल करा. साहेब आमचा विरोध आहे खोटं सांगितलं जात आहे, पण आमच्याबरोबर मीटिंग तर कॉल करा. आणि म्हणून माणी साहेब या गोष्टीसाठी आग्रही असणारी आणि संघर्ष करणारी तुमची ताई कॅबिनेटमध्ये कोणी घुसू शकत नाही, पण ताई तिथे गेली. ताईला प्रोटोकॉल कळत नाही का हो, पण ताई तिथे का गेली? अजित पवार साहेब पण बघत होते की ताई आज एवढी अशी कशी घुसून मध्येच विषय मांडते. तिकडून एकनाथ शिंदे साहेब पण विचार करतायत की ताई इथे मीटिंगमध्ये कशी काय घुसून विषय मांडते. पण मी माझ्या जनतेसाठी काही करू शकते, कारण मला गरज वाटली का आज नाही केलं तर उद्या होणार नाही, कारण सगळेजण आता पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये बिझी होणार आणि येणाऱ्या काळामध्ये कधी काही निर्णय झाला, कारण त्याचा सर्वेक्षण झालेला आहे, कधी निर्णय होईल आणि आपण वंचित राहू, म्हणूनसाठी मी ते पत्र काल परवा दोन्ही पत्र मी दिली. आणि त्याचबरोबर ती पत्र देत असताना ती मीटिंग व्हावी आणि पहा येणाऱ्या काळामध्ये जेव्हा त्या बोगद्यातून पाणी माणिक डोमध्ये येणार त्यावेळेला या जुन्नर तालुक्यातला संपूर्ण प्रश्न, मग तो चाऱ्यांचा प्रश्न राजुरीपासून त्या याच्यापासून म्हणजे तुमच्या असणाऱ्या आळ्यापासून तर राजुरीपर्यंत प्रलंबित असणाऱ्या जेव्हापासून
आपला पिंपळगाव जोगा झाला आणि इथपर्यंत पुढच्या असणाऱ्या जिल्ह्यांपर्यंतचे सगळ्यांचे निधी मिळाले, पैसे मिळाले, चाऱ्या उभ्या राहिल्या, अगदी पाईपलाईन पासूनचे जेवढे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मार्गी लागतील आणि संपूर्ण जुन्नर तालुका आणि माझा पठार भाग सुखी होणार, म्हणजे होणारच, याला कोणीही रोखू शकत नाही, हाच त्याच्यावरचं सोल्युशन आहे. आता मी या ठिकाणी माझ्या मनातलं बोलून दाखवलं, नाहीतर हे गुपित मी कुठेच बोलली नव्हती. आलं का ताई लक्षात? आणि याच्यासाठीच मी 2 दिवस मुंबईमध्ये गेली, तिथूनच पुण्यातून 9 वाजता मी गेली मीटिंग पक्षाची करून आणि तिथे मुक्काम ठोकला, तो याच कारणासाठी आणि याच विषयासाठी का देवेंद्रजी सगळ्यांना वाटत होतं की ताईला काय असं साहेबांशी भेटायचं आणि काय असं बोलायचं आहे. ती पत्र मी दोन्ही दिली आणि दोन्ही विषय मांडले की साहेब जुन्नर तालुक्यातली 5 धरणं, त्याच्यातलं असणारं पाणी आणि त्याच्यातलं होणारं नियोजन आणि त्याच्यातलं आमच्या पठार भागाचं न्याय, कारण ते जुन्नर तालुक्यात आहे, ते काय बाहेर नाही आहे, म्हणून त्यांना पाणी कसं मिळालं पाहिजे हा पहिला विचार झाला पाहिजे आणि मग मीटिंग तुमच्याकडे लागली पाहिजे. ती पत्र दोन्ही माझ्याकडे आत्तासुद्धा गाडीत आहेत, निश्चितपणाने तुम्ही पाहून घ्या. हा प्रश्न 50 वर्षापूर्वीसुद्धा ज्यावेळेला धरणं उभी राहिली 30 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तेव्हाच सुटायला पाहिजे होता. का बरं सुटला नाही? थोडंसं डोकं लावा, विचार करा आणि नक्की सांगा. तो चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे सध्या. नक्की सगळे प्रश्न सुटतील, फक्त या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे हे खातं आहे जलसंपदाचं, त्यांनी मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये योग्य रीतीने मांडणी झाली तर निश्चितपणाने आपले प्रश्न सुटतील आणि निश्चितपणाने या प्रश्नांवर तोडगा 100%. चारा डेपोची गरज आहे आता सध्या. चारा डेपोचा प्रश्न ताईंनी सांगितलं काय का? पहिले जे 2 प्रश्न आहेत ते आपण प्रांतांना सांगितलं, मी सांगितलं की पुन्हा रिपीट होणार. ते काय होणार? पुन्हा रिपीट होणार. आपण चारा डेपो सुरू कधी होणार? सुरू कधी होणार म्हणजे आपल्याला प्रांतांना आपण सांगितलं की सोमवारी आपण याच्या पाठीच लागणार आहोत की चारा डेपो कधी सुरू होणार. पण त्याच्या आधी काय सांगितलं आपण की चारा कधी देणार? चारा डेपो सुरू होईल 4 दिवसांनी. पण चारा जो आता 5000 क्विंटलने त्यांनी सांगितलं ना भाऊनी, तो भाव वाढला 8000 आणि 10000, त्याची आणण्याची जी रक्कम लागणार आहे ते कसं काय करणार? ते झालं नाही पाहिजे. तर प्रांतांनी आपल्याला काय सांगितलं की निश्चितपणे याच्यावर पण कंट्रोल करू आणि जवळपासच्या शेतकऱ्यांकडनं कसा तो स्वस्तात मिळेल हाही पाहू आणि कोण देणारा डोनेटर आहे, एखादी संस्था आहे, ते सुद्धा आपण सांगितलं ना सरपंच. त्याच्यामध्ये अजून एक नगरवाले नेत्यांचा चारा त्यांच्या जिल्ह्यातून बाहेर जायला मनाई केली, तसं आपल्या इकडे झालं तर बरं होईल. नाही त्यांना आपण सांगितलं की नाही भाऊ, तुझ्या समोरच सांगितलं प्रांतांना. पण नगरवाल्यांचा असा आदेश आहे ना का, त्यांचा चारा त्यांच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाहेर नाही गेला पाहिजे, तसं आपला पण नाही गेला पाहिजे. नाही जाऊ देणार ना, ते काम कोणाचं आहे? सोमवारी आपण काय सांगितलं, उद्या सुट्टी आहे ना, सोमवारी आपण सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे? तुम्ही चौघांनी प्रांतांकडे जाऊन बसायचं. तुम्हा चौघांना मी काय सांगितलंय, तुम्ही चारही सरपंचांनी कुठे जाऊन बसायचंय? प्रांतांकडे. आम्हाला आत्ताच्या आत्ता आपण चाऱ्याची व्यवस्था कशी करणार ते सांगा. मे बी कदाचित आपण आत्ता पण काही रिझल्ट देऊ शकतो, पण कसं असतं उगाच आपलं बोलायचं हवेत आणि रिझल्ट द्यायचा नाही. 8 दिवसापूर्वी आलो, नियोजनं केली, प्रत्यक्षात काहीच नाही, आधी करायचं मग बोलायचं. त्यामुळे सोमवारी आपण सकाळी 10 वाजता तुम्ही तिकडे या. मी 10 वाजता साहेबांना सांगते की आम्ही सगळे येतो आहोत, त्यांच्या ऑफिसपासून सुरुवात. आणि इथे बसलेत ना गायकवाड, ते सांगतील ना, गायकवाड साहेब आहेत ना, तेच कळवतील कसा 10 वाजता साहेब तुमच्या ऑफिसला येत आहे, मग आपण तिथून घेऊ त्यांच्याकडनं निर्णय आणि आदेशही काढायला लावू. पण उद्या रविवार आहे, उद्या रविवार. आज आपण बोलवले सगळे अधिकारी, सुट्टी असून सुद्धा बोलवले की नाही सगळ्यांना. मग पाण्याच्या फेऱ्या वाढवायच्या आहेत, त्या उद्यापासून वाढलेल्या असणार आहेत. अजून काय? एवढंच महत्त्वाचं. बरोबर ना, MSEB ला आपण सांगितलंय, समाधान आहे ना तुम्हाला? मी इथल्या इथे तुम्हाला रिझल्ट दिलाय. मी गेली आहे का इथून? अजून एक दुसरा मुद्दा आहे, प्रादेशिकच्या पाण्याच्या बाबतीत भरपूर गांभीर्याची गोष्ट आहे. तुम्हाला असे मुद्दा उपस्थित केलाय 15 दिवसातून एकदा MSEBवाले म्हणजे मेंटली अरेंजमेंट करतात पूर्ण गावाची. आम्ही रात्रीचं 12-1 वाजता प्रत्येक वेळेस फोन केले, तुम्हाला पण भरपूर त्रास केला आहे. पण तुम्ही आता जिल्हा परिषदकडे जी काही समजा थकीत इथून मागची जी थकीत रक्कम आहेत प्रादेशिकची, तर ती शिवसाहेबांच्या कानावरती घालावी. आणि आम्हाला जो काही त्रास होतो लाईट कट करणे किंवा 2-3 दिवस पाणी नाही येणे, त्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी ही आमची पूर्ण पठाराच्या वतीने किंवा अनेक गावाच्या वतीने विनंती राहील तुम्हाला.
नाही त्याच्यासाठी प्रश्न असा आहे की तुमचीच का कट होते? आमची नाही कट होते, पूर्ण शनिवार रविवारचा प्रश्न आहे ना? नाही नाही प्रादेशिक तर पूर्ण कट होते, बेल्ला प्रादेशिक चुकीची माहिती देऊ नकोस. आपण एक उपसरपंच आहोत एका मोठ्या गावचं, एक मिनिट, त्याच्यावर समिती आहे तुमची, त्याच्यावर समिती आहे तुमची, तुमची समिती बाकी सगळ्या गोष्टी करते, मग ह्याच्यावर का करत नाही भाऊ? हे बघ हा विषय त्या समिती. उदाहरण सांगतो, मी आपल्याशी फोन केला होता, मंगेश शिंदेचा फोन आलेला, त्यांनी चार दिवसापूर्वी संतोष शेटासी आल्याचे, त्यांना पण प्रादेशिकचं पाणी येत असेल, एक 6 ते 7 दिवसापूर्वी एक दिवस पाणी लाईट कट केली होती त्यांनी. मला काय विचारायचं आहे, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, तू बोलबोल करतोस. याच्यावर समिती आहे बरोबर, त्याच्या समितीला विचारा ना. पहिलं तुमच्या समितीने नाही म्हटलं तर मी आहे ना, पण अधिकार कोणाचा आहे? बोला ना संतोषजी, तुम्ही आहात त्या याच्यामध्ये, समिती आहे की नाही त्याच्यावर? आहे ना. समिती तुमची नाही म्हटली की आशा त्या आहे ना, मग आशा त्या घेईल ना आता, पण त्यांचा अधिकार आहे, त्यांना तुम्ही न विचारता माझ्याकडे आला तर त्यांना पण आवडणार नाही. पहिला अधिकार त्यांचा, त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं नाही किंवा ते नका ते म्हणते की आमच्या अखत्यारीत नाही किंवा आम्हाला नाही पेलवत, मग मी आहे ना सक्षम, मी लगेच तुम्हाला उत्तर देईन किंवा मी लगेच त्याचं सोल्युशन देईन, पण पहिला अधिकार त्यांचा, त्यांनी नकारलं तर मी आहेच, तुम्ही मला कधीही सांगा, पण पहिलं समितीला विचारा कारण समिती सक्षम आहे त्याच्यावर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.